नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता वडके दांडेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या चार मोठ्या बातम्यांवरती एक नजर टाकूयात. पहिली बातमी आहे अधिवेशनाची. राज्य मंत्रिमंडळाच्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होतीय. आजच्या दिवसभरात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे, मंगळवारच्या गदारोळानंतरही सचिन वाझेंवर कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे आज देखील अधिवेशनात विरोधक आक्रमक असण्याची चिन्ह आहेत. तिसरी मोठी बातमी आहे, देशात उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे लसीकरण वाढवण्यासंदर्भात केंद्रानं राज्यांना सूचना दिल्या आहेत. आणि चौथी बातमी आहे, सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देण्यात आलाय. तर पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, गृहमंत्री शहा रोड शो करतात, म्हणून ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना नाही, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. 1 मार्च ते 10 मार्च अशा 10 दिवसांच्या अधिवेशनामध्ये 8 दिवसांचं कामकाज होतं आणि त्यातला आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसभरात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभेत अर्थसंकल्पावरती चर्चा होणार आहे. यात खातेनिहाय चर्चा होईल. 24 खात्यांबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. शिवाय विरोधी पक्षातर्फे नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चेला गृहमंत्री अनिल देशमुख उत्तर देतील. शिवाय नियम 292 अन्वये विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्यावर देखील चर्चा अपेक्षित आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सरकारतर्फे केली गेली होती आणि त्या समितीची आज स्थापना केली जाणार आहे. देशामध्ये उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे आणि लसीकरण वाढवण्याच्या केंद्राच्या सगळ्या राज्यांना सूचना मिळालेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या अनुभवावरून आतापासूनच तयारीची शिफारस. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणं, एका बाधित व्यक्तीमागे 30 जणांचा शोध घेणं आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 24 तास लसीकरण सुरू करणं अशा शिफारसी कोरोना कृती दलानं राज्य सरकारला केलेल्या आहेत. थेट जाऊयात दिल्लीतून. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत फोनलाईनवरती. प्रशांत, आता कोरोना संदर्भात काय केंद्रानं सूचना प्रत्येक राज्याला दिल्या आहेत? गेल्या वर्षीचा अनुभव होता आणि देशामध्ये कोरोनाचा प्रकोप झाला होता त्याचा अनुभव होता. आता केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सूचना दिलेली आहे की लसीकरणाचा वेग हा वाढवण्याची गरज आहे. 30 जणांचा शोध घेणे म्हणजे प्रत्येक बाधित व्यक्ती त्याला एखाद्या व्यक्तीला कोरोना आला असेल त्याच्या संपर्कात येणारा जवळपास 30 जणांचा शोध घेणे आणि त्यांची देखील चाचणी करणे या प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सोबतच या जो वाढलेला संसर्ग आहे जसं विदर्भामध्ये वेगाने हा वाढत आहे पण हे वादळ नाही असंही केंद्र सरकारला वाटतं, कारण की वेगाने ज्या पद्धतीनं संसर्ग वाढतो, अकोला असो, नागपूर असो, त्यानंतर अमरावती असो, वर्धा असो, यवतमाळ असो, हे विदर्भातला काही परिसर आणि मराठवाड्यातला काही परिसर, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातला काही परिसर, या भागामध्ये वेगाने आता संसर्ग वाढत आहे. अशावेळी ज्या पद्धतीने जास्त चाचण्या करण्याची आवश्यकता आहे संसर्गाला नियंत्रण आणायचं असेल तर सोबतच चाचणी ही युद्धस्तरावरती व्हायला पाहिजे. आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षी जेव्हा उन्हाळा वाढत होता त्याप्रमाणे संसर्ग वाढत होता. याच तुलनेमध्ये जे युरोप राष्ट्र आहे त्यामध्ये थंडीमध्ये हे रुग्ण वाढलेले आहेत आणि उन्हाळ्यात कमी झाले, त्यामुळे हा जो व्हायरस आहे हा जो कोरोनाचा व्हायरस आहे त्याचं स्वरूप देखील बदलत आहे, त्यामुळे या प्रकारच्या चाचण्या वाढवण्याची गरज आहे. सोबतच या पद्धतीने हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 24 तास लसीकरणाच्या सुविधा सुरू करण्याची आवश्यकता आहे. आता फक्त सकाळी 9 ते साधारण दुपारी 4 वाजेपर्यंत लसीकरण होत आहे अनेक राज्यांमध्ये, त्यामुळे आता 24 तास लसीकरण सुरू करण्याची आवश्यकता आहे. सोबतच 45 ते 60 वर्षांनी व्यक्ती आहे या जी जाऊ शकत नाही अशांना घरपोच लसीकरण करावं असेही शिफारस केंद्र सरकारने केली आहे आणि अनेक ठिकाणी विषाणूचं उत्परिवर्तन होत आहे त्यामुळे त्याकडे देखील लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. त्यानंतर राज्यातनं एक मोठी आणि धक्कादायक बातमी, ती म्हणजे बुलडाण्यात आरोग्य यंत्रणा झोपी गेली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण मोताळा तालुक्यामध्ये स्वॅब न घेताच एका युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलाय. तर शेगाव तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेला
प्रसूतीनंतर चक्क डिस्चार्ज देण्यात आला। त्याचवेळी संग्रामपूरमध्ये एका कोरोनाबाधित युवकाला मुदतबाह्य औषध देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तर निरोड गावच्या एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यामुळे त्या महिलेने आत्महत्या केली। गावातील ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे या महिलेला घरीच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं होतं। कुठलीच सुरक्षा या महिलेला नव्हती, इतकंच काय तर औषधं देखील मिळत नव्हती, त्यामुळे या महिलेनं आत्महत्या केली असा आरोप गावकरी करतायत। गावकऱ्यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत महिलेचे अंत्यसंस्कार आटपले। धक्कादायक म्हणजे पोस्टमार्टम करून महिलेचा मृतदेह हा नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलेला होता। या सगळ्या धक्कादायक घटना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये घडलेल्या, या आरोग्य यंत्रणा झोपली का असा सवाल या सगळ्या घटना पाहिल्यानंतर पडतोय। तर बुलढाणा जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेचा आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील अतिशय विदारक चित्र आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या निरोड या गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे चक्क एका महिलेनं या ठिकाणी शेततळ्यामध्ये उडी घेऊन या ठिकाणी आत्महत्या केली। आपण त्या गावामध्ये आता आलेलो आहे आणि आपण शेततळ्याची परिस्थिती पाहू शकता की हेच ते शेततळं आहे ज्या शेततळ्यामध्ये मंगला धर्माळी नावाच्या एका महिलेनं या ठिकाणी आत्महत्या केली। त्याचं कारण फक्त एवढंच होतं की ती महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती। कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्या महिला अतिशय या ठिकाणी चिंतेत होती, त्यामुळं हे पाऊल उचलल्या गेला असावं। परंतु आता कोरोनासारख्या आजाराला घाबरून जर का अशा प्रकारचं महिला आत्महत्या करत असेल तर ती अतिशय या ठिकाणी शोकाकुल घटना या ठिकाणी म्हणावी लागेल। जर का कोणाला या ठिकाणी कोरोनाची लागण जर का झाली असली तर कोरोनासारख्या आजाराला न घाबरता या ठिकाणी त्याच्यावर ठराविक असे उपचार घेऊन रुग्ण जो आहे तो ठणठणीत बरा होऊ शकतो। मंगला नामक या महिलेने कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आत्महत्या केली, परंतु त्या महिलेचा जो पोस्टमार्टम आहे तो देखील या ठिकाणी झालेला आहे आणि नातेवाईकांकडून काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण त्यांचा जो अंत्यविधी आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे। प्रशासनाच्या वतीनं पाहिजे त्या परीनं त्यांना सहकार्याची मदत जी आहे ती या ठिकाणी मिळालेली नाही। आता घरचा व्यक्ती निघून गेला खरा, आता तरी त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी आता नातेवाईक करताना आपल्याला पाहत मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। यानंतर एक महत्त्वाची बातमी, जळगावमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय आणि जिल्ह्यामध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय। शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा कर्फ्यू असणार आहे। 11 मार्चला रात्री 8 वाजल्यापासून 15 मार्चला सकाळी 8 वाजेपर्यंत जळगावमध्ये जनता कर्फ्यू असणार आहे। या 3 दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद असतील। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेनं ह्या जनता कर्फ्यूचं पालन करण्याचं आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनानं देखील केलंय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती, इम्तियाज अहमद। इम्तियाज, जळगावातला हा 3 दिवसांचा कर्फ्यू का ही वेळ आलीये, काय सध्याची परिस्थिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातली? मॅम, जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही वाढत चाललेली आहे। या वाढत्या संख्या लक्षात घेता तो पालकमंत्री व जिल्हा अधिकारी यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ही कोरोनाची जी साखळी ही हे तोडण्यासाठी 3 दिवसीय जनता कर्फ्यूचा आयोजन करण्यात आलेलं आहे। जनता कर्फ्यू शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे 3 दिवस असणार आहे। या 3 दिवसासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। रात्री 8 वाजेपासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे। यामध्ये बाजारपेठ हे बंद राहणार आहे, फक्त जे अत्यंत आवश्यक सेवा आहे तेही सुरू राहणार आहे आणि शाळा कॉलेजेस हे सुद्धा बंद राहणार आहे। यामध्ये एसटी, विमानसेवा आणि ट्रेन असे हे सुरू राहणार आहे सेवा, बाकी सर्व हे बंद राहणार आहे हे 3 दिवसासाठी। बिल्कुल, आणि या दरम्यान पालकमंत्री असतील किंवा प्रशासनानं काय आवाहन केलंय नागरिकांना, जर हे नियम पाळले नाहीत तर काय कारवाई केली जाणार आहे? पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला आवाहन केलेला या 3 दिवसासाठी सर्व जनतेने कोरोनाचं पालन करावं, जर कोणी पालन तोडत असेल ज्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। धन्यवाद इम्तियाज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जळगावात शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस जनता कर्फ्यूचं
जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। आता पुढची बातमी आहे, नागपूर महापालिकेतला उसनवारी करून कोरोना लसीचा साठा मागवावा लागतोय, कारण नागपूर महापालिकेकडे आता शनिवार पर्यंत पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे आणि नागपूर पालिकेने नागपूरच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून कोरोना लसीचे 5,000 डोसेस मागवले, तर वर्धा जिल्ह्याकडून 7,000 डोसेस मागवण्यात आले। गडचिरोलीतून सुद्धा कोरोना लसीचे डोस मागवण्यात येणार असल्याचं नागपूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। थेट जाऊयात, तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आहेत। तुषार, नागपुरात कोरोना लसीसाठी प्रतिसाद चांगला मिळतोय आणि लस कमी पडते किंवा डोसेस कमी पडतायत, त्यामुळे उसनवारी करण्याची वेळ आली आहे, काय परिस्थिती? निश्चित, जर का बघायचं झालं तर जेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण देण्याची मोहीम सुरू झाली तेव्हापासून साधारण दिवसाला 10,000 लसीचे डोस नागरिकांना दिले जात आहे आणि नागपूर महानगरपालिकेकडे सध्या जो साठा आहे तो साधारण 44,000 डोसेसचा आहे, म्हणजे साधारण पुढचे 4 दिवस पुरेल। म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल सांगितलं की आमच्याकडे शनिवारपर्यंत पुरेल इतका साठा आहे, त्यामुळे जर का राज्य शासनाकडनं जर केंद्राचा जो कोटा राज्याला मिळतो आणि तो जो नागपूर महानगरपालिकेला मिळणार आहे तो जर का आला नाही तर मग पुढे काय करता हा प्रश्न होता। नागपूर महानगरपालिकेने वर्धा प्रशासनाकडनं काल 7,000 डोसेस घेतले, नागपूर ग्रामीण मधून 5,000 डोसेस घेतले, असे 12,000 काल अतिरिक्त डोसेसची व्यवस्था केलेली आहे आणि गडचिरोली प्रशासनाकडनं देखील त्यांना 5,000 डोसेस मिळणार आहे। म्हणजे हे सगळं पकडून शनिवारपर्यंत साधारण डोसेस दिले जाईल एवढी क्षमता सध्या नागपूर महानगरपालिकेकडे आहे, एवढा साठा उपलब्ध आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमधला जर का साठा काढला तर साधारण मंगळवारपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे आता सगळं लक्ष महानगरपालिकेचं हे केंद्राच्या साठ्याकडे आहे की तो केंद्राकडनं राज्याकडे आणि तो त्यानंतर नागपूर महानगरपालिकेकडे कधी हस्तांतरित होतो। साधारण 2,500,000 डोसेसची मागणी नागपूर महानगरपालिकेने केलेली आहे। आता सध्या तरी अत्यंत अटीतटी जी परिस्थिती आहे, जर का अतिरिक्त साठा आलेला नाही तर मग पुढे काय करायचं हा प्रश्न आहे, पण सध्या शनिवारपर्यंत म्हणजे साधारण 44,000 डोसेस नागपूर महानगरपालिकेकडे आहे असा दावा नागपूर महानगरपालिकेकडनं केला जात आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी। नागपूरमध्ये काल एक मोठी कारवाई करण्यात आली आणि त्या माध्यमातून 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। गोळीबार चौकातील सुरेश सावजी बार उशिरापर्यंत सुरू असल्यानं 5,000 दंड त्यांना ठोठावण्यात आला। पालिकेच्या पथकानं सुमारे 100 दुकानं आणि मंगल कार्यालयांची तपासणी केली। पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाची कारवाई सुरूच आहे। थेट जाऊयात नागपुरातून, आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आहेत आपल्या सोबत फोनलाईन वरती। प्रशांत, जे नियम घालून दिलेले आहेत तरी सुद्धा जर कोणी पाळत नसेल तर कारवाई हे होणारच हे नागपुरामध्ये दिसून आलंय, काय माहिती? नक्की श्वेता, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मागील 8 दिवसापासून 1,000 वर रुग्णांचा आकडा पुढे येत आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने कडक निर्बंध लावण्यात आले आहे। मनपाचे उपद्रव पथक जागोजागी कारवाई करताना दिसत आहे। काल नागपूरच्या गोळीबार चौकातील सुरेश सावजी आणि बार हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने त्यांच्यावर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर 5,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। काल एकंदर 9 प्रतिष्ठानावर कारवाई करून 50,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे। पथकांनी काल 97 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयाची तपासणी करून जे दोषी आढळले त्यांच्यावर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांची तपासणी सुद्धा करण्यात आली। धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नागपूर महानगरपालिकेनं केलेली कारवाई, जर कुठे मंगल कार्यालय किंवा इतर ठिकाणी जर नियम पाळले जात नसतील तर दंड हा वसूल केला जातोय। पुढची बातमी आहे, पाकिस्तानी नागरिकांना लवकरच भारतात बनवलेली लस टोचली जाणार आहे। कोवॅक्स या जागतिक योजनेअंतर्गत भारताकडून पाकिस्तानला लसीचा साठा दिला जाणार आहे। जानेवारी महिन्यातच ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका यांनी विकसित केलेल्या लसीला पाकिस्ताननं मंजुरी दिली होती आणि यात कोविशिल्ड लसीचा पुरवठा लवकरच पाकिस्तानला हवाई मार्गानं केला जाणार आहे। भारत आणि पाकिस्तानातील व्यापार जरी नगण्य असला तरी अत्यावश्यक औषधांच्या वाहतुकीवर कोणतीही बंदी नाही आणि याच्याच अंतर्गत मेड इन इंडिया लस पाकिस्तानला दिली जाणार आहे। त्यामुळे आता पाकिस्तानी नागरिक हे भारताने तयार केलेली लस घेणार आहेत आणि भारताकडून पाकिस्तानला लसीचा पुरवठा केला जाणार आहे। कोवॅक्स योजनेअंतर्गत ही लस पाकिस्तानला मिळणार आहे। सीरमची लस जी भारतामध्ये तयार झालेली आहे, भारतीय बनावटीची आहे, ती पाकिस्तानी नागरिकांना पुरवली जाणार आहे। आणखी एक महत्वाची बातमी, ती म्हणजे महानिर्मितीनं विक्रमी अशा विजेची निर्मिती केली आहे।
10,445 मेगा वॅट वीज निर्मिती झाली आहे। महानिर्मितीच्या इतिहासामध्ये 60 वर्षातला हा उच्चांक पाहायला मिळालाय। सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती झाली आहे। महानिर्मितीकडून गेल्या 60 वर्षांमध्ये एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती कधी झाली नव्हती आणि महानिर्मितीकडून एका दिवसात 10,445 मेगा वॅट इतकी वीज निर्मिती झाली आहे। त्यामुळे विजेचा तुटवडा तर कधी भासणार नाही, कारण राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीचा हा 60 वर्षातला रेकॉर्ड आहे। सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक अशी वीज निर्मिती झाली आहे। त्यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी आहे। शर्जिल उस्मानीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत। पोलिसांनी समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं आहे। फेब्रुवारी 2021 मध्ये पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये शर्जिल याच्या विरोधात आयपीसी कलम 153A धर्म वर्ण आणि ठिकाण यावरून भिन्न गटात शत्रुत्व निर्माण करणं या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि शर्जिल आज स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार आहे। एल्गार परिषदेमध्ये वादग्रस्त वक्तव्य शर्जिल उस्मानीचं आणि त्यानंतर आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत। यासंदर्भातली माहिती घेऊयात। वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती पुण्यातून। वैभव, फेब्रुवारीमध्ये झालेली एल्गार परिषद, त्यानंतर आपण सगळ्या घडामोडी पाहिल्यात, आता काय अपडेट्स? शर्जिल उस्मान यांनी हिंदूंच्या विरोधामध्ये एक विधान केलेलं होतं आणि त्यावरून मोठा गदारोळ जो आहे तो पेटलेला होता। भाजपनं प्रचंड मोठी टीका केली, अनेक तक्रारी ज्या आहेत त्या शर्जिल उस्मान यांच्या विरोधात दाखल झालेल्या होत्या। पुण्यातल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि त्याच्या विरोधामध्ये अटक होऊ नये म्हणून शर्जिल उस्मानी जो आहे तो हायकोर्टामध्ये गेलेला होता। तुर्तास शर्जिल याला अटक करू नका आणि तपासामध्ये त्यांनी सगळं सहकार्य करावं असे आदेश जे आहेत ते हायकोर्टानं दिलेले होते आणि त्यानुसार शर्जिल उस्मानी आज स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्याचे स्टेटमेंट जे ते देईल अशी माहिती मिळते। स्वारगेट पोलिसांनी यापूर्वीच त्याला समन्स बजावलेलं होतं। आता सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्येही यावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झालेली होती। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येही जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आल्यानंतर आता आज शर्जिल उस्मानी स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये जबाब देण्यासाठी उपस्थित राहणार आहे। बिलकुल वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।